Today is the 22nd day of your bridge course, and today we'll learn the basic geometric construction. So first of all, we'll start with the revision. What is that? Draw a segment AB of 4.5 cm. So it is very easy. Just take your ruler, scale gauge here, and start it from 0. Actually, हे खूपच सोपं आहे, पण ते रिव्हिजनचा पार्ट आहे, त्यामुळे करूया आपण. सी, दिस इज 0 अँड 4.5. ओके, सो दिस इज माय सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी 4.5 cm. नेक्स्ट वन इज ड्रॉ अ सर्कल ऑफ 3.5 cm रेडियस. सो लेट्स सी हाऊ टू डू दॅट. This is your compass. Put this metal end on the 0, okay, and take distance 3.5 cm. So like that, it is 3.5. Okay. So now fix your metal end on the paper and then rotate the compass like this. Okay, so in this way you can complete the circle, and you can name the centers now deu shakta, it is C. Okay, then next point is C. Here some important points are given, and this construction are shown in your activities. So first of all, first construction is of to draw a perpendicular bisector of given segment. A segment will be given to you, and you have to draw the perpendicular bisector of that segment. Perpendicular bisectors artha kya hota? Yes, that perpendicular bisector is the 90 degree angle karnara line aste. Or we can say it divides into two parts, okay, to that segment. So first of all, we'll draw 4.3 cm segment AB kadnar apan. Okay, so see here, segment AB 4.3 cm. खूप कमी डिस्टन्स आहे, पण ते दिलंय तेच घ्यावं लागेल. सो नाव नेक्स्ट थिंग, तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला चार स्टेप्समध्ये हे करायला सांगितलं आहे. पहिला हा कन्स्ट्रक्शन ऑफ द सेगमेंट ए बी जो दिलेला असेल, 4.3 काय दिलं असेल त्याप्रमाणे. अँड नेक्स्ट स्टेप इज पुट दिस मेटल एंड ऑन द बोथ एंड्स, ऑर वी कॅन से एंड पॉईंट्स, इथे ठेवायचं आहे. अँड टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स, दिस इज मोर दॅन हाफ, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. And make the arcs on both sides like that. Okay, ikde varcha bajula ani khalcha bajula doni kade arc karayche, and then again dusrya end point varun pan tech kaam karayche. And tumhala asha prakare easily kay karta yel, perpendicular bisector kadta yel. This line which passes through the intersection of the arcs is called a perpendicular bisector of this segment AB. Okay, next thing tu pudcha madhe kay karaycha baga ide. See, in this activity or construction, what is that? To draw a perpendicular to a given line from the point on the line. Okay, ek line dileli asel, त्या लाईनवर एक पॉईंट घ्यायचा आहे, आणि त्यामधून जाणारा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. सी व्हॉट इज गिवन. एक्झाम्पल, ड्रॉ लाईन एल, टेक एनी पॉईंट पी ऑन इट अँड ड्रॉ लाईन एम परपेंडिक्युलर टू लाईन एल अँड पासिंग थ्रू पॉईंट पी. कुठून जायला पाहिजे? जो तुम्ही पी पॉईंट घेतला आहे त्या पॉईंटमधून जायला पाहिजे. तर आपण काय करूया? सी, एक लाईन काढायची आहे.
any line. Okay, what is the name of this line? काय नाव देऊया? त्यांनी सांगितलेलं नाव द्यायला पाहिजे, एल. सो इट इज एल. अँड देन डू वन थिंग, आपल्याला एक पॉईंट घ्यायला सांगितलं आहे, कुठेही घ्या, एनीवेअर. सपोज मी इथे पॉईंट घेतला आणि त्या पॉईंटचं नाव आहे, इट इज पी. नाव पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, हे मेटल एंड हा जो पी पॉईंट घेतला आहे त्याच्यावर ठेवायचा आहे. अँड मेक टू आर्क्स ऑन दॅट लाईन, अशा प्रकारे एक. आणि इथे हे जे दोन आर्क्स झाले, दिसत असतील तुम्हाला, या दोन आर्कने ह्या लाईनला इंटरसेक्ट केले. नाव दिस इज युअर न्यू सेगमेंट. या सेगमेंटचा आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे, हा जो तयार झाला आहे नवीन त्याचा. मग तो कसा काढणार? आपण ह्याच्या अगोदर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट काढलं तसंच काढणार. सो हे एंड पॉईंट्स आहेत, इथे पर इथे आपलं मेटल एंड ठेवा मोर दॅन हाफ डिस्टन्स, हे बघा जास्त घेतलं. अँड मेक द आर्क लाईक दॅट, थोडं जास्त घेतो. अँड दोन्ही साईडला आर्क मारणे गरजेचं आहे, अशा प्रकारे फ्रॉम दिस पॉईंट. अँड सेम थिंग फ्रॉम हिअर, इथून पण तेच काम करूया. असे दोन आर्क मारायचे जे आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करतील. नाव ड्रॉ द लाईन विच विल इंटरसेक्ट दिस लाईन, ह्या लाईनला इंटरसेक्ट करणारी दुसरी लाईन काढायची आणि ती बरोबर ह्या पी पॉईंटमधून गेली पाहिजे, पासिंग थ्रू पी. सो यांना थोडे डार्क करायचे. अँड देन ड्रॉ द लाईन विच विल पास थ्रू पी अँड विच इज द परपेंडिक्युलर, अँड नेम ऑफ दॅट लाईन इज लाईन एम. सी ड्रॉ लाईन एम, सो दिस इज युअर एम लाईन अँड विच इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन एल. थर्ड कन्स्ट्रक्शन इज ऑफ सर्कल. सी हियर, सर्कल काढायचं आहे तुम्हाला, जस्ट वन मिनिट, या वर्कशीट बाजूला करतो. ओके, नाव परपेंडिक्युलर काढायचं आहे, बघा काय, सॉरी सर्कल काढायचं आहे. टू ड्रॉ अ सर्कल फ्रॉम इट्स गिवन रेडियस ऑर डायमीटर, ड्रॉ अ कॉर्ड ऑफ गिवन लेंथ इन इट. तुम्हाला जे पण दिलेलं असेल, डायमीटर दिला असेल किंवा रेडियस दिली असेल, तर त्या मापाने आपल्याला काय काढायचं आहे, एक सर्कल काढायचं. सी हियर फर्स्ट एक्झाम्पल, ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर ए बी 6.3. अच्छा, डायमीटर 6.3 दिला आहे. ड्रॉ कॉर्ड एम एन ऑफ 4 सेंटीमीटर इन इट. चला आपण काय करणार आता, सर्वात अगोदर आपला जो डायमीटर आहे 6.3 तो इथे काढूया. सो काय करतो बघा, आता 6.3 डायमीटर मला घ्यायचा आहे, 6.3. सो अशा प्रकारे मी 6.3 डायमीटर काढला. ओके, आणि त्या डायमीटरला नाव दिलेलं आहे त्यांनी, इट इज ए बी. सो एक काम करू, नावं नंतर देऊया. आता हा जो डायमीटर ए बी 6.3 काढला आहे, याच्या हाफ बरोबर मिड पॉईंटवर सेंटर असणार आहे, बरोबर ना? सो तो मिड पॉईंट मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण जे याच्या अगोदर शिकला आहेत परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट, ते काम करणार. मग मी आता काय करतो, ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो जेणेकरून मला मिड पॉईंट मिळेल. ओके, सी दिस इज मोर दॅन हाफ डिस्टन्स, मेकिंग आर्क्स इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला, तेच काम इथून पण करूया. आणि हा आपण काय काढतोय आत्ता, येस इट इज द येस परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस डायमीटर, ऑर वी कॅन से अ सेगमेंट. सो हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तुम्ही, यामुळे तुम्हाला आता हा सेंटर ऑफ द सर्कल मिळालेला आहे मुलांना. ओके, बिकॉज रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर. मग आता हाफ केल्यामुळे आपल्याला हा डायमीटर मिळाला ना, ओके, सॉरी रेडियस मिळाली. पुट युअर मेटल एंड पुढच्या स्टेपमध्ये अँड देन टेक दिस डिस्टन्स. ही रेडियस झाली, हा डायमीटर आहे, आता ही रेडियस होईल हाफ त्याच्या. सो नाव लाईक दॅट यू हॅव टू रोटेट द कंपास. ओके, सो दिस इज युअर
required circle. Now next thing, आता circle तर काढलं 6.3 diameter चा, आता याला नाव देतो मी, हे बघा, this is your diameter AB and हे दोन भाग समान झाले. Now draw a chord MN 4 cm. तर 4 cm distance घ्या compass मध्ये, okay? एक काम करतो, याच्यात 4 cm डिस्टन्स घेतो, हे बघा, लाइक दॅट. अँड कुठेही एक पॉइंट घेऊ शकता तुम्ही, सपोज इथे घेतला तुम्ही पॉइंट, MN मधला हा M पॉइंट इथे घेतला मी, दिस इज माय M पॉइंट. आता हे 4 cm डिस्टन्स घेतलेलं आहे तुम्ही, पुट युअर मेटल एंड हिअर अँड मेक द आर्क. जिथे इंटरेस्ट, आता इकडे पाहिजे इथे काढू शकता, आपण इथे काढतोय. सो या पॉइंटला नाव देतो आता एन अँड जॉईन धिस एम एन. दिस इज युअर कॉर्ड. कॉर्ड मीन्स वॉट? कॉर्ड इज द सेगमेंट विच जॉईन्स एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल. सो दिस इज 4 cm, यू कॅन सी. आपण त्या कंपासमध्ये जे अंतर घेतलं तेवढ्या मेजरमेंटची लेंथची आपली ही कॉर्ड तयार होईल. सो दिस इज the chord MN of 4 cm. सो हे सगळं करून दिलेलं होतं. आता आपल्याला असाइनमेंटमध्ये याच 3-4 गोष्टी ज्या दिल्या आता आपण शिकलो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला असाइनमेंटमध्ये करायच्या आहेत. नाव दिस इज युअर फर्स्ट असाइनमेंट. ड्रॉ अ सेगमेंट 4.7. कितीचा काढायचा आहे? 4.7 काढूया. अँड सेगमेंट ABचा परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढायचं. मग बघूया कसं काढता येईल. सी हियर, लेट अस सी, दिस इज फर्स्ट स्टेप. 4.7 काय काढला? AB. हा AB सेगमेंट काढला 4.7. याचे एंड पॉइंट कुठे आहेत बघा, इथे एक आहे, इथे एक आहे. Put your metal in and make the arcs. Take more than half distance and make the arc. दोन्ही बाजूला केले आर्क, तेच काम इथून पण करायला पाहिजे. अच्छा, एक आणि हा एक. नाव पुढच्या स्टेपमध्ये जस्ट ड्रॉ द लाईन विच विल पास थ्रू दिस इंटरसेक्टेड पॉइंट्स. दिसतं ना? बघा मी काय करतोय, सिंपल आहे. This is your perpendicular bisector. Okay? You can name that perpendicular bisector or line la tan naav deu shakta. Okay? Samajhte? Pude dusra jo question ahe, question number 2, tyamadhe kay karayche baka. Just a second. In this, draw line X. Okay? What is question? Draw line X. Take point A on it. Draw a perpendicular line Y passing through point A. आता लाईन काढायची आहे. तर लाईन काढल्यानंतर सपोज दिस इज माय लाईन X. ही लाईन X काढतो पहिली. ओके, अँड टेक एनी पॉइंट A ऑन इट. कुठेही घ्यायचं आहे. सपोज मी इथे पॉइंट घेतला A. या ए पॉइंट मधून जाणारी दुसरी लाईन काढायची विच विल बी द परपेंडिक्युलर टू दिस लाईन. ओके, मग काय पुढच्या स्टेप मध्ये करणार तुम्ही? बरोबर आहे, हा जो ए तुम्ही पॉइंट घेतलाय त्याच्यावर मेटल एंड ठेवायचा आहे टोक आणि सुटेबल डिस्टन्स अंतर घेऊन दोन्ही बाजूला आर्क तयार करायचं आहे जेणेकरून हा सेगमेंट तयार होतो. आणि ह्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. दॅट परपेंडिक्युलर बायसेक्टर इज द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू धिस एक्स अल्सो, लाईन एक्स अल्सो. सो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्याची पद्धत माहिती आहे तुम्हाला. इथे हा पहिला मेटल एंड आहे, याच्यावर मेटल एंड ठेवलं हा आपला एंड पॉईंटवर आणि मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलेला आहे. ओके, मेक आर्क ऑन बोथ साईड. सिम्पल आहेत सगळ्या स्टेप्स, तेच काम इथून करूया. हे बघा, नाव
हा जो इंटरसेक्टेड पॉइंट्स आणि हा ए आहे यातून जाणारी आपल्याला लाईन काढायची आहे, लाईन वाय, लाईन वाय. सी, दिस इज युअर रिक्वायर्ड परपेंडिक्युलर लाईन, दिस इज युअर रिक्वायर्ड परपेंडिक्युलर लाईन, लाईन वाय. समजतंय? ठीक आहे, पुढे जाऊया. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट मध्ये काय करायचंय, क्वेश्चन नंबर 3 मध्ये ड्रॉ सेगमेंट पी क्यू 5.7 सेंटीमीटर, टेक पॉइंट आर ऑन सेगमेंट पी क्यू सच दॅट लेंथ क्यू आर इज 3 सेंटीमीटर. लक्षात घ्या, आता लेंथ दिली आहे 3 सेंटीमीटर अँड पी डॅश आर डॅश क्यू मीन्स आर इज इन बिटवीन पी अँड क्यू. ओके, अँड अ परपेंडिक्युलर लाईन, ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन टू सेगमेंट पी क्यू पासिंग थ्रू पॉइंट आर. ओके, पहिल्यांदा सेगमेंट पी क्यू काढूया, किती सेंटीमीटर सांगितलं आहे. ओके, 5.7. चला मग आपण पहिली स्टेप पूर्ण करूया, 5.7 परपेंडिक्युलर सेगमेंट पी क्यू काढूयात आपण. बघा कसा काढायचा, सिंपल आहे, 5.7 ना, सो विल स्टार्ट फ्रॉम हिअर अँड 5.7 इज हिअर. सो आणि त्याचं नाव आहे पी क्यू. नाव आपल्याला एक आर पॉइंट घ्यायचा आहे. बघा, टेक आर पॉइंट ऑन सेगमेंट पी क्यू सच दॅट लेंथ क्यू आर किती पाहिजे, 3 सेंटीमीटर. मग आपण कंपासमध्ये 3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. बघा इथे 3 सेंटीमीटर कंपासमध्ये घेतो मी, इथे बघा, हिअर इट इज 3 सेंटीमीटर. ओके, इथे 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेतल्यावर, हे लेंथ घेतल्यावर क्यू पासून 3 सेंटीमीटर, बघा क्यू आर 3 सेंटीमीटर दिला. सो पुट युअर मेटल एंड ऑन क्यू अँड जस्ट मेक एन आर्क, इथे तुम्हाला आर पॉइंट मिळणार आहे. अँड दिस आर पॉइंट इज इम्पॉर्टंट, या आर मधून तुम्हाला काय काढायचंय, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचंय आर मधूनच. मग आता काय करा, सिंपल आहे, बघा काय करतो, या आर वर लोखंडी टोक ठेवा, मेटल एंड, अँड अगेन मेक टू आर्क्स. बरोबर आहे ना, दोन आर्क करायचे इकडे आणि या बाजूला. आणि हा जो नवीन सेगमेंट आर्कमुळे तयार झाला याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला पाहिजे. समजते? बरोबर. नाव जर या नवीन आर्कमुळे तयार झालेल्या सेगमेंटचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा असेल, व्हॉट यू हॅव टू डू इज सेम थिंग जे तुम्ही सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर करायला केले, आता फक्त एंड पॉइंट हे घ्यायचे. चला पहिले स्टेप, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतो, हे बघा थोडं अंतर वाढवलं मी. अच्छा, इथे ठेवलेलं आहे मेटल एंड आणि दोन्ही बाजूला आर्क मारतोय, एक सेकंड आर्क. ओके, तसंच काम इथून पण करायचं आहे. आणि आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारे दुसरे आर्क काढले. अँड दिस न्यू लाईन विच विल पास थ्रू दिस आर पॉइंट अँड दिस इंटरसेक्टेड आर्क इज युअर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पी क्यू. चला असं काढायला पाहिजे. ओके, नाव या लाईनला नाव दिलं आहे का त्यांनी? नाही ना. ठीक आहे, मग आपण नाव देऊ शकतो. नाव दिस लाईन एल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पी क्यू बट फ्रॉम, इट इज ड्रॉन फ्रॉम, येस, आर पॉइंट. ओके, इट इज परपेंडिक्युलर लाईन, ॲक्च्युली नॉट बायसेक्टर, इट इज परपेंडिक्युलर लाईन. ओके, सो इन दिस वे वी कॅन डू द थर्ड क्वेश्चन. फोर्थमध्ये तुम्हाला काय सांगितलंय, सर्कल काढायचं आहे. बघा, सी हियर इन फोर्थ, ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 7.3, ड्रॉ अ कॉर्ड एक्स वाय ऑफ 5.7 सेंटीमीटर. मग मी काय करतो, सर्वात पहिल्यांदा मला डायमीटर सांगितलं आहे तो काढायला पाहिजे 7.3 चा. चला काढूया, 7.3 चा डायमीटर घेतो. ओके, सी हियर 7.3 ना, सो हियर इट इज, इट इज डायमीटर 7.3. नाव देऊ शकता तुम्ही, सपोज ए बी नाव दिलं याला डायमीटर. नाव तुम्हाला याचा मिड पॉइंट लोकेट करायला पाहिजे, फाइंड द मिड पॉइंट ऑफ दिस डायमीटर सो दॅट यू विल गेट द
रेडियस. सो मिड पॉइंट मिळवण्यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला पाहिजे. सो सी दिस, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आहे. मगासपासून आपण बऱ्याच वेळा ही क्रिया केली अँड आर्क करायचं ओके, आणि ते पण दोन्ही बाजूला केलं. तेच काम कुठून करणार आहे? बी वरून पण. सो लाईक दॅट दिसतंय नाव. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर तयार झाला, त्यामुळे इथे मिड पॉईंट मिळणार आहे. लाईक दॅट सी इन दिस वे वी गॉट द मिड पॉईंट अँड दॅट मिड पॉईंट इज द सेंटर ऑफ द सर्कल. सो याला आपण सी नाव देऊ. नाव सेंटर तर मिळालं ना सर्कलचं. टेक दिस मच रेडियस, किती रेडियस घ्या ए एवढी, अँड ड्रॉ द सर्कल बाय रोटेटिंग युअर कंपास. हे बघा, हे झालं. व्हॉट इज दॅट? तुमचा सर्कल. या सर्कलमध्ये 5.7 सेंटीमीटरची तुम्हाला काय करायची आहे? येस येस, कॉर्ड. मग इथे मी त्याला एक्स पॉइंट इथे घेतो. कुठे घेऊ शकता? सपोज दिस इज एक्स, आणि आता 5.7 डिस्टन्स तुम्हाला घ्यायचं आहे इन कंपास. 5.7 सी हियर, तर दिस इज 5.7. नाव तुम्ही एक्स तर पहिल्यापासूनच प्लॉट केलेला आहे, बिंदू स्थापन केलेला आहे एक्स. सो त्याच्यावर लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि आर्क करायचं आहे ओके. दिस इज युअर वाय पॉइंट. 5.7 पाहिजे म्हणून इथे आला तो. नाव जस्ट जॉईन दिस टू पॉइंट्स अँड दिस इज युअर कॉर्ड एक्स वाय. समजते? सो दिस इज अवर 22nd day.